हॅलो एवरीवन, माय नेम इज सोम. बघू शकतात की हे आहे आपली नॉर्मल ज्वारीचं पीठ आहे. हे आपल्याला घ्यायचं आणि आपण मी तुम्हाला आज शिकवणार आहे उकड शेंगू कसे बनवायचे. तर बघू शकता की हे थोडं हे बाजरीची भाकरी ज्याचं बनवतो ज्वारीचं पीठ आहे, त्यात थोडंसं बेसन टाकलं 2-3 चमचे बेसन. आणि हे जे दिसायला हे जिरा आहे, ओवा जिरा दोन्ही टाकू शकता तुम्ही. ओवा किंवा जिरा दोन्ही पैकी काहीही टाकू शकतात. चवीपुरतं मीठ, चवीपुरतं मीठ बघू. थोडीशी हळद आणि थोडीशी हळद. गाईज मी तुम्हाला थोडं जर झूम करून दाखवतो, थोडस टेस्टनुसार तुम्हाला जसं लागतं तसं तिखट. राईस बघू शकता तुम्हाला आता कसं दिसत आहे. मी आता ह्याला मागे घेतो, लो घेतो. इकडे फोडणी केली आणि गाईज इकडे आपण फोडणी केलेली आहे. आणि फोडणी करायची, ज्यांना कसं करायची फोडणी माहीत नसेल, तेल टाकायचं, त्यांच्यात जिरे टाकायचे, जिरे टाकायचे आणि त्याला तेल टाकून उकळू द्यायचं. घणे पावडर थोडीशी आणि घणे पावडर बघू शकतो डब्बा आहे. आणि ही थोडीशी आवडेल असं तिखट जसं तुम्हाला आवडतं आणि पाणी. आणि गाईज आता मला हे इतकं काही माहीत नाही आहे, तर माझी आई बोलेल ते तुम्ही ऐकू शकता. आणि यात सुद्धा तुम्हाला टाकावं लागेल मीठ, चवीनुसार मीठ. आपल्याला हे पाणी उकळेपर्यंत भरपूर पाणी टाकून घ्यायचं. आम्हाला जरासं स्पायसी आवडतं म्हणून तिखट थोडंसं जास्त. आणि गाईज ज्यांना स्पायसी आवडत नाही त्यांनी जर तिखट कमी टाकलं तरी चालेल. मीठ आणि आपल्याला तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही लसूण पण टाकू शकता. तर गाईज आता मी थोडं आता हे पाण्यामध्ये थिंबून घ्यायचं. जसं की आपण कणिक थिंबतो तशीच आपल्याला हे थिंबायचं आहे ॲक्च्युली. फक्त हे आपल्याला थोडी जास्त इन्ग्रेडियंट्स मिक्स करून मिक्स करावं लागतं. आणि मला थोडी पुढच्या स्टेप्स माहिती, ते मी तुम्हाला सांगतो. पुन्हा काय करायचं असतं जर मी सांगितलं तर मजा येईल पुढे बघायची. तर चला पुढेच बघा. गाईज तुम्हाला बोर होऊ नये म्हणून मी व्हिडिओ स्टॉप करतो. कणिक तिंबल्यावर आपण भेटूयात. गाईज बघू शकता की हे कणिक तिंबलेली आहे आणि आपण ह्याच्यात डबल एकदा एक मग पाणी टाकलेलं आणि आता आपण डबल टाकतोय. तर टोटल ह्याच्यात 3 मग पाणी टाकावंच लागतं. आणि बघू शकता हे आता आणि कणिक बघू शकता ही पण तिंबला गेली आहे. आता आपल्याला थोडं ऑइल घ्यायचं आहे आणि याच्यावर टाकायचं. या तेलानं एकदा ह्याला चांगलं असं मळून घ्यायचंय. तोपर्यंत आपल्या पाण्याला उकळी येते, पाण्याला उकळी येऊ द्यायची. आपण जे फोडणी दिले त्याला हे एकदम टेस्टी होतात. माझे सोहमचे फेवरेट आहेत हे. आम्हाला खूप आवडतात उकड शेंगुळे, त्यामुळे आज आम्ही बनवत आहेत. आणि हे करायला सोहम पण मला हेल्प करते. तर गाईज बघू शकतात की तर हे कसे बनवायचे. गाईज आता आपल्याला थोडी एकदम कणिक घ्यायची आहे इतकू शिकच आणि त्याचा असे रोल करायचे. बघू शकतात जेवढे पातळ पातळ असतील तेवढे छान शिजतात आणि टेस्ट पण चांगली लागते. त्यामुळे आपण ह्याला एकदम पातळ करणार आहेत पहा. आणि हे पातळ केलेले हे असे जोडायचे, हे बघा. असेच सगळे करून घ्यायचे जोपर्यंत पाण्याला उकळीपर्यंत. आपण साईड बाय साईड हे करायचे आणि पाण्याला उकळी आल्यावर टाकायचे, नाही तर एकाला एक चिटकतात. गाईज जर मी तुम्हाला सगळं दाखवत बसलो तर त्याला खूप वेळ लागेल. तर आता मी तुम्हाला पुढेच सांगतो आणि हा व्हिडिओ एंड करतो. गाईज हे फक्त याच्यात टाकून शिजू द्यायचेत. शिजल्यावर मग तुम्ही काढू शकतात आणि मग काढल्यावर हे रेडी होते. शिजलेले सोहम दाखवेल तोपर्यंत आपण थांबूडू. हे बघू शकता की हे उकड शेंगू हे सगळे आम्ही बनवून टाकलेले आहेत. आता ह्याला जवळपास 10-11 मिनिट उकळू द्यावं लागतं.
असतं. जर थोडे जाड असतील तर आपल्याला 11 मिनिट टाकून ठेवावं लागेल. जर पातळ असतील आपले तर आपण 10 मिनिटात काम चालू शकतो. आणि बघू शकता आता उकळायलेत तर आणि हे तुपासोबत एकदम छान लागतं, तुम्ही तूप टाकून खाऊ शकता. तर नक्की बनवून पहा. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ गाइस. सी इन माय नेक्स्ट व्हिडिओ. डू वॉच दॅट एंड टू सबस्क्राइब टू माय चॅनल एंड डोंट फॉरगेट टू लाईक दिस व्हिडिओ. टिल देन वेट फॉर माय नेक्स्ट.